नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व शेकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे आजार आणि मतिमंदतेवरती मंदतेवरती असणारे स्टेमसेल उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात स्टेमसेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन मॅडमची नमस्कार मॅडम नमस्कार डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ह्या प्रख्यात स्टेमसेल तज्ञ आहेत आणि सध्या आता न्यूरोजन ब्रेनॅन स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत मला अजून सांगायचं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता न्यूरोजन ब्रेनेन्स स्पैन इन्स्टिट्यूटमध्ये विशेष करून सर्व प्रकारच्या मेंदू मेंदूच्या विकारांसाठी आणि त्याचप्रमाणे मतिमंदता आणि विशेष करून बालकांच्या मेंदूच्या आजारांसाठी स्टेमसेल उपचार उपलब्ध झालेले आहेत ज्याच्यामध्ये स्टेमसेल उपचार आहेतच पण त्या अनुषंगाने सर्व प्रकारचे भौतिक उपचार ज्याच्यामध्ये स्पीच थेरपी झाली त्याचप्रमाणे सेन्सर इंटिग्रेशन झालं फिजिओथेरपी झाली किंवा इतरही विविध स्वरूपाचे जे भौतिक उपचार आहेत हे उपलब्ध आहेत ज्याला न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हटलं जातं आणि या अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना मला सांगायचे की आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ह्या सर्व उपचार आपल्याला सवलतीच्या दरामध्ये पुढील एक महिन्यासाठी उपलब्ध झालेले आहेत विशेष करून मेंदूचे आजार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पॅरालायसिस स्ट्रोक ज्याला अर्धांग वायू म्हटलं जातं किंवा लुळेपणा ज्यामुळे तो विकलांगत आहे अशा स्वरूपाचे रुग्ण येतात त्या व्यतिरिक्त आपल्याला मेंदूच्या दुखापती म्हणजे हेड इंजुरी झाली त्याच अनुषंगाने स्पायनल कॉर्ड इंजुरी मज्जारुजीच्या दुखापती त्यामुळे उद्भवणारा लुळेपणा आहे जो कमरेखाली किंवा मानेच्या खाली असू शकतो त्याच्यानंतर सेरेब्रल अटॅक जे म्हणजे लहान मुलां लहान मेंदूला आलेला कमकुवतपणा आणि त्यामुळे तेल जाण्यासारखी समस्या असो किंवा इतर जी काही लक्षणं आहेत आणि ह्याच अनुषंगाने बालकांचे मेंदूचे जर ज्याच्यामध्ये एक मोठा स्पेक्ट्रम आपल्याला गेल्या काही वर्षात ऑटिझमचा वाढलेला आढळतो ज्याला स्वमग्नता म्हटलं जातं त्यानंतर अनुषंगाने इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी म्हणजेच मेंटल रिटारडेशन किंवा ज्याला गतिमंदता मतिमंदता म्हटलं जातं याच्या पुढे जाऊन मंगोल चाइल्ड किंवा डाऊन सिंड्रोमसारखी जी समस्या आहे जी जेनेटिक डिसऑर्डर आहे ह्या व्यतिरिक्त सेरेब्रल पालसी म्हणजे जन्माच्या वेळेस ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे उद्भवणारा जो काही त्रास आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला विशेष करून मस्क्युलर डिस्ट्रॉबी म्हणजे जी स्नायू दुर्बलता स्नायूंचा जो आजार आहे ह्यासाठी सुद्धा ठोच उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि हे सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघतात हे दोन नंबर आहे डबल नाईन टू झिरो टू हंड्रेड फोर हंड्रेड या व्यतिरिक्त एक लँडलाईन नंबर आहे फोर वन वन थ्री सिक्स फाय सिक्स फाय ज्याच्या एस डी कोड आपल्याला शून्य दोन दोन लावायचा आहे न्यूरोजन संस्थेचे हेल्पलाईन नंबर आहेत न्यूरोजन संस्था सीवूड समोर नवी मुंबई या ठिकाणी आहे या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला ह्या सर्व आजारांसाठी स्टेमसेल उपचार आणि न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे भौतिक उपचार उपलब्ध झाले आहेत आणि ह्याच्या पुढे जाऊन आता खास करून हायपरबॅरिक ऑक्सिजन आणि त्याचप्रमाणे ओझोन थेरपी हे सुद्धा आपल्याला उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीन वरती बघतात आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आपण डॉक्टर नंदिनी मॅडमचं स्वागत करूया मॅडम पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात सगळ्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे स्टेमसेल विषयी खास करून तर सर्वप्रथम स्टेमसेल विषय आमच्या प्रेक्षकांना सांगा स्टेमसेल्स म्हणजे पुनर्निर्माण शास्त्राचा एक भाग आहे स्टेमसेल्सच्या माध्यमाने आपण मेंदू मेंदूचे आजार आणि मज्जारुजूच्या आजारांना आपण हाताळू शकतो खूप सोप्या रीतीने केलं जातं एक आपण ए व्ही बघू आपल्या शरीरातले कमरेच्या हाडातून रक्त बनवणारी पेशी काढतो त्याच्यातले मूळ पेशी वेगळे करून आपण पाठीच्या पाण्यात सोडतो स्टेमसेल्स म्हणजे आपल्या म्हणजे मूळ पेशी आपल्या जसं एक झाडाचं खोड असतं तसं असतं आणि झाडाचं खोड जे आहे फांदे देतं आणि जसं आपण बघतोय काही व्हिडिओ की हे ऑटिझमच्या मुलांसाठी आपण ट्रीट हे वापरू शकतो मेंदूमध्ये ऑटिझमच्या मुलांमध्ये जे कमतरता आहे त्याला मदत मिळतं हा जो मुलगा आहे खूप हायपर खूप चंचल अग्रेसिव्ह होता स्टेमसेल ट्रीटमेंटनंतर तो आता शांत झालेला आहे त्या तो लोकांशी संपर्क करतो तो बोलायला लागलेला आहे तो स्विमिंग करतो तो सायकलिंग करतो त्याच्यामध्ये बरेच आपल्याला इम्प्रुव्हमेंट दिसतात तर ऑटिझम म्हणजे स्वमग्नतेमध्ये स्टेम्सल थेरपी खूप चांगल्या रीतीने काम करतं हे एक उदाहरण आपण बघतोय असेच बाकी जे रुग्ण आहेत सेरेब्रल पॉलिसी आणि मतिमंदता यांच्यामध्ये पण थेरपी खूप चांगल्या रीतीने काम करतं हे जे सब, एक उदाहरण बघतोय आपण पुढचं उदाहरण उदाहरण पॉलिसी जिथे मूल जे आहे जन्माच्या वेळेस ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूला इजा होत असते तर मान धरू शकत नाही बसू शकत नाही स्टेमसेल थेरपी सोबत जेव्हा आपण रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी करतो जे न्युरोजनमध्ये अवेलेबल आहे तर हे सगळ्यांमुळे तुम्ही बघू शकता पहिले जो मूल चालू शकत नव्हता तो आता चालू शकतो तो आता सायकल चालवतो तो बोलतो त्याची समज बुद्धिमत्ता वाढली तर एक सर्वांगीण विकास आपल्याला स्टेमसेल आणि रिहॅबिलिटेशनमध्ये मिळतं तर आता तो बोलूही शकतो त्याच्या बोलण्यामध्ये पण फरक झालेला असे अनेको पेशंट्स आपण ऑटिझमचे पंचवीसशे पर्यंत पेशंटचं ट्रीटमेंट केलेलं आहे आणि एकदम सोप्या रीतीने केलेलं आहे हे जे पेशंट आहे आता जो जो सेरेब्रल पॉलिसीचा तो सायकल चालवतोय जो मानि धरू शकत नव्हता तो आता सायकल चालवतोय असं आपण ही बघितली दोन उदाहरण आता सुरुवातीला की कशा रीतीने ऑटिझम मध्ये आणि सेरेब्रल पॉलिसीमध्ये विशेष करून आपल्याला उपचारांनी खास करून फरक पडू शकतो किंवा कशा रीतीने स्टेमसेल उपचार ह्या रुग्णांमध्ये वरदान सिद्ध झालेले आहेत हे अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आहेत ह्याविषयी आपण पुढे कार्यक्रमात जाणून घेणार आहोतच पण त्या अनुषंगाने मॅडम दि, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी ज्याला म्हटलं जातं किंवा खास करून ह्यामध्ये सुद्धा ह्याचा रोल मोठा आहे आपण या ठिकाणी आता स्टेमसेल कशा दिल्या जातात हे बघतोय आणि खास करून हे सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आहेत स्टेमसेलचे ह्याविषयी आम्हाला सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता की कारण स्टेमसेल विषयी बऱ्याच प्रमाणात समज गैरसमज आहेत एकंदरीतच काय सांगता येईल समज आहे की हे डेंज हे बँड आहे पण आपण बघतोय की खूप सोप्या रीतीने आपल्या शरीराचे पेशी वापरून आपण हे जे मेंदूमध्ये में डॅमेज आहे ते रिपेअर करू शकतो आणि उदाहरणं आहेत काही कटपीट नाही काही स्टिचेस नाही आपल्याच कमरेच्या हाडात सुई टाकून आपले पेशी याचा वापर आपण मेंदूच्या आजारांसाठी मज्जारज्जू आणि स्नायूंच्या आजारांसाठी करू शकतो तर आपण पुढचं एवी दाखवूया आपण अनुषंगाने बघूया पुढची सुद्धा एवी की कशा रीतीने स्नायूंच्या आजारांसाठी किंवा मेंदू आणि त्याचप्रमाणे मतिमंदतेसाठी हे उपचार केले जातात जे अतिशय सुरक्षित आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या शरीरातल्या पेशी वापरून हे दिले जातात आणि त्यामुळे हे सर्वच उपचार आहेत अतिशय सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे आहेत आणि ज्याद्वारे आपण विविध स्वरूपाच्या मेंदूच्या आजारांवरती मात करू शकतो पुढे जाऊन आपण पॅरालायसिस स्ट्रोक मेंदूच्या दुखापतींविषयी माहिती घेणार आहोत आता आपण सध्या बालकांचे मेंदूचे आजारामध्ये कशा रीतीने स्टेमसेल काम करतो हे जाणून घेतो आणि सगळ्यात महत्वाचे उपचार पुढील एक महिन्यासाठी आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत फक्त आपल्याला त्यासाठी कॉल करायचे पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती दोन नंबर बघत आहात डबल नाईन टू झिरो टू हंड्रेड फोर हंड्रेड आणि त्याचप्रमाणे फोर वन वन थ्री सिक्स -65, फाय सिक्स फाय नंबरवरती जरूर कॉल करा आणि आपले प्रश्न जरूर विचारा हे निरोजन संस्थेचे हेल्पलाईन नंबर आहेत मॅडम मगाशी आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा आपण सुरुवातीला ऑटिझम त्याचप्रमाणे सेरेब्रल पालसी मार्गदर्शन घेतलं पुढे जाऊन खास करून इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी किंवा ज्याला आपण मेंटल रिटार्डेशन म्हणतो तर अशा स्वरूपातले जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल मला वाटतं एक आपण एव्ही बघूया करण्याची आणि आम्हाला सांगा याविषयी की कशा रीतीने त्याच्यात अमूल परिवर्तन घडले काय सांगता येईल हो मतिबंधतामध्ये पण आपण बरेच सुधारणा बघतो मतिमंद मुलांची बौद्धिक वाढ व्यवस्थित नसते आणि म्हणून ते शिकू शकत नाही स्वतःचे कामं करू शकत नाही तर असे अनेको आहेत ज्यांच्यामध्ये आपण स्टेमसेल थेरपीमुळे मेंदू ते जे इजा आहे किंवा कमतरता आहे ते भरून आणतो आणि त्याच्यासोबत त्याच्यानंतर जेव्हा आपण मुलाला शिकवतो की कसं काम करायचं आहे किंवा कसं शिकायचं आहे ते लवकर शिकता येतं हा जो मुलगा आमच्याकडे आला होता तेव्हा पंधरा वर्षाचा होता आणि त्या तोपर्यंत तो काही शिकत नव्हता त्याला रंग समजायचे नाही त्याला बोलण्याचं प्रॉब्लेम होतं तर स्टेमसेल थेरपीनंतर त्याची बुद्धिमत्ता वाढली आणि तो आता सगळं स्वतःचं काम स्वतः करतो त्याचे त्याची एक बहीण झाली आहे त्याच्यासोबत तो खेळू शकतो त्याला बोलता येतं व्यवस्थित तो स्पष्टपणे बोलतो आणि त्याला जे हवं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो तर आपण बघतोय की सॅम्सल थेरपीसोबत हे वेगळे वेगळे थेरपीज ते शिकवावं लागतं आधी पण शिकवत असतात पालक पण सॅमसेल थेरपी नंतर हे बघतो आपण जे आपल्याला एका वर्षात दोन वर्षात इम्प्रूव्हमेंट आहे ते लवकर दिसतं ओके हे आपण बघत आहोत की कशा रीतीने आपल्याला फार कमी कालावधीमध्ये ह्यांच्यामध्ये ही इम्प्रूव्हमेंट झालेली दिसते आणि विशेष करून मला आवर्जून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायची एक गोष्ट की आपल्याला हे सर्व उपचार एकत्रितपणे छताखाली एक निरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्ट्रीट जी सीवडूड स्टेशनसमारे नवी मुंबई या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत सर्व सामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा वृद्धवाक्य ठेवून आज निरोजन संस्था कार्यरत आहे डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व उपचार आपल्याला मिळणार आहेत ते एकत्रितपणे छताखाली भौतिक उपचारांच्या बरोबर तर त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात मॅडम या अनुषंगाने मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायू दुर्बलता हा सुद्धा एक मोठा आजार आहे जो मला वाटतं की फार महत्त्वाचे कारण त्याच्यामध्ये बऱ्याचदा ही पंचवीस सव्वीसच्या घरामध्ये मृत्युभेक पडतात आणि ह्यांना कोणतंही भविष्य नसतं कारण तर स्नायू दुर्बलतेमध्ये कशा रीतीने काम करतात स्टेमसेल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वप्रथम आम्हाला थोडस स्नायू दुर्बलता आजाराविषयी सांगा काय सांगता येईल आ, स्नायू दुर्बलता हे आपलं स्नायूचा आजार आहे जिथे स्नायू हळूहळू कमजोर होत जातात आणि जसे जसे हे कमजोर होतात चालणं बंद होतं व्यक्तीचा त्यांचे हातपाय वाकडे होतात हाताचं हाताची ताकद कमी होते आणि मग श्वास न घेण्यामुळे न जमण्यामुळे ते दगावतात तर स्टेमसेल थेरपी हे ठोस उपाय नाही आहे पण एक मध्यंतरी उपाय आहे ॲटलिस्ट आपण ते स्नायू जे हळूहळू खराब होतं त्यांना आपण बळ देऊ शकतो आणि त्यांचे पुढचे कॉम्प्लिकेशन्स जे आहे ते टाळू शकतो तर काही आपण व्हिडिओज बघू ज्याच्यामध्ये मुलं जे आहेत उठणं बसणं त्यांचं कठीण होतं चालायला प्रॉब्लेम होतो चाला तर थे स्टेमसेल थेरपीनी जे प्रॉब्लेम वाढत चाललेलं आहे ते थांबतं आणि जे उठण्या बसण्याची जी त्यांची क्षमता आहे ते वाढते येस आपण या ठिकाणी व्हिडिओ बघूया आता पुढचा की कशा रीतीने मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारख्या आजारामध्ये आपल्याला या ठिकाणी भौतिक उपचारांच्या बरोबरीने जेव्हा स्टेमसेल उपचार दिले जातात मॅडम काय सांगता येईल मला आ, हे ॲक्च्युली व्हिडिओ आहे हे डाऊन सिंड्रोमचं आहे डाउन सिंड्रोमबद्दल एक क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे जिथे बौद्धिक वाढ कमी होते ते काही मुलं मतिमंद सारखे रा जातात पण त्यांचे बाकी पण लक्षणं असतात तर स्टेम्सेल थेरपी बौद्धिक वाढ आणि बोलण्याची जी क्रिया आहे ते बरी करण्यासाठी इम्प्रूव करण्यास सुधारण्यासाठी मदतीला येतं हे चोवीस वर्षाची मुलगी डाऊन सिंड्रोमची आमच्याकडे आलेली तेव्हा ती ती खूप ॲग्रेसिव्ह होती खूप चंचल होती आणि स्टेमसल थेरपीनंतर ती शांत झाली ती समज वाढली तिचं बोलण्याची प्रक्रिया बरी झाली ती आता गाणं शिकते स्वतःचं काम स्वतः करू शकते आणि घरी आईला मदत करते थी, तर खूप सारी गोष्टी जे चोवीस वर्ष ती शिकली नव्हती तर ती आता शिकायला लागली आहे येस आपण हे बघत आहोत की डाऊन सिंड्रोमचं उदाहरण आपण बघितलं आणि त्याच अनुषंगाने स्नायू दुर्बलता किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा जे प्रोग्रेसिव्ह पुढचं उदाहरण आपण बघूया आता या अनुषंगाने मॅडम काय आ, हे जे उदाहरण आहे आठ वर्षाच्या मुलाचा आहे जो ज्याला उठायला बसायला आणि चालायला त्रास होत होतो तर स्टेमसेल थेरपी नंतर ते उठणं त्याचं सोपं झालं आहे त्याचं खालून उठणं जास्त फास्ट होतोय त्याचा चालण्यामध्ये मदत मिळते असे अनेक पेशंट आहे ज्यांना आपण स्टेमसेल ट्रीटमेंट नंतर जास्तीत जास्त 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 दिवस आपण चालवत ठेवू शकतो जेणेकरून पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहे जसं मज त्यांची स्पाइन जे आहे ते डिफॉर्म होणं किंवा स्कोलिओसिस म्हणतात ते प्रिव्हेंट करण्यासाठी चालत राहिले तर त्यांच्यामध्ये पुढचे प्रॉब्लेम्स होणार नाही अशी आपण दक्षता घेऊ शकतो तर जीवनाची गुणवत्ता किंवा क्वालिटी ऑफ लाईफ आणि फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी स्टेमस थेरपी या मुलांसाठी आणि अशा पेशंटसाठी खूप कामी येते आपण हे बघितलं की कशा रीतीने विविध प्रकारचे बालकांच्या मेंदूशी निगडीत समस्या आहेत ज्याच्यामध्ये मतिमंदता आहे गतिमंदता आहे विशेष करून आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण विविध प्रकारच्या आजारांविषयी मार्गदर्शन घेत आहोत तेव्हा हा एक मोठा स्पेक्ट्रम आहे आणि हा एक जनजागृतीपर कार्यक्रम आहे आपणही हा संदेश सर्व दूर पोहोचवा आपण या ठिकाणी विविध उदाहरणं बघितलीच या अनुषंगाने आणि मला आवर्जून सांगायचं आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून की न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये आता ह्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी स्टेमसेलच्या बरोबरीनेच भौतिक उपचार उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे हायपरबॅरिक ऑक्सिजन आहे ओझोन थेरपी आहे ही उपलब्ध झालेली आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात हे जरूर टिपून घ्या डबल नाईन टू झिरो टू हंड्रेड फोर हंड्रेड हा पहिला नंबर आहे त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त फोर वन वन थ्री सिक्स फाय सिक्स फाय हा दुसरा नंबर आहे ज्याच्या मागे एस टी डी कोड शून्य दोन दोन लावायचा आणि त्याच अनुषंगाने न्यूरोजन बी एस आय डॉट कॉम या वेबसाईटला जाऊनही आपण बघू शकता हे विविध प्रकारचे रुग्ण ज्यांच्यासाठी मला वाटतं ह्या थेरपीज अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली मिळणार आहेत आणि पुढील एक महिना विशेष सवलत ठेवण्यात आलेली तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्र्यांचं स्वागत आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे मेंदूचे विकार आणि मतीमंदतेवरती असणाऱ्या स्टेमसेल उपचारांविषयी आणि आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करायचं प्रख्यात स्टेमसेल तज्ज्ञ असणारे डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये डॉक्टर नंदिनी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारच्या आजारांसाठी विशेष करून मेंदूच्या आजारांसाठी स्टेमसेल उपचार आता एक वरदान स्वरूप सिद्ध झालेले आहेत आणि विशेष करून हे सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आपल्याला आता न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जी सीवूड स्टेशन सुमारे नवी मुंबई या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत ह्या कार्यक्रमाच्या पूर्वज आपण जाणून घेतलं की खास करून बालकांच्या मेंदूच्या निगडीत ज्या विशेष समस्या आहेत ज्याच्यामध्ये ऑटिझमसारखी समस्या आहे त्याचप्रमाणे मेंटल रिटार्डेशन ज्याला गतिमंदता मतिमंदता म्हटलं जातं ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला सेरेब्रल पाल्सीसारखा प्रकार आहे जो बालकांना विशेष करून विकलांगता देतो बौद्धिक आणि शारीरिक याच अनुषंगाने डाऊन सिंड्रोम म्हणजे ज्याला मंगोल चाइल्ड म्हटलं जातं ह्या व्यतिरिक्त मस्क्युर डिस्ट्रॉफी स्नायू दुर्बलते अशा विशेष करून ह्या सर्व आजारांसाठी आता स्टेमसेल थेरपी एक आशेचा किरण ठरलेली आहे आपण विविध उदाहरणे या अनुषंगाने बघितली पण इथे जे उपचार थांबत नाहीत तर ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला विशेष करून जे खास करून पॅरालिसिस स्ट्रोक सारखा प्रकार आहे हेड इंजुरी आहे स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे अशा ह्या सर्व आजारांमध्ये सुद्धा स्टेमसेल आज वरदान सिद्ध झालेले आहेत ज्याद्वारे आपण ह्या सर्व रुग्णांना पुन्हा एकदा स्वावलंबी करू शकतो आणि पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद देऊ शकतो आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे हे सुरक्षित आरोग्यदायी उपचार आहेत आता उपलब्ध आहेत नियोजन संस्थेमध्ये आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती जे नंबर बघतात ते टिपून घ्या पुढील एक महिना विशेष सवलत असणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात थोडंसं पुन्हा एकदा स्टेमसेल विषयी जाणून घेत असताना मॅडम एक फार महत्वाची गोष्ट की आपण आपल्या शरीरातले पेशी ह्या सर्व रुग्णांना देत आहोत तर त्यामुळे मला वाटतं कोणतेही साईड इफेक्ट नव्हता उपचार घेता येतात थोडं सांगाल त्याविषयी अगदी बरोबर स्टेमसेल्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात बाहेरून पण घेता येतं किंवा आपल्या शरीरातून पण घेता येतं ब्रेन डॅमेज रिपेअर करण्यासाठी आपण आपल्या स्व स्वतःच्या शरीराचे पेशी वापरतो जेणेकरून बाहेरून काही घ्यायचं नाही आहे आणि त्याच्यामुळे काही रिॲक्शन होण्याची किंवा काही ट्युमर्स होण्याची काहीही पॉसिबिलिटी नाही आहे तर आपल्या शरीरातले पेशी वापरून आपण आपल्या मेंदूच्या मेंदूमध्ये जे डॅमेज आहे ते रिपेअर करतो आहे जसं आपण स्क्रीनवर बघितलं आहे की हे स्कॅन दिसते आपल्याला स्कॅन जे निळ रंग म्हणजे डॅमेज आहे आणि जे घट्ट निळं आहे ते लाईट निळं झालं आहे किंवा हिरवं झालं आहे तर ब्रेन सक्रिय होतो आणि स्कॅनमधून आपल्याला बरेच असे स्कॅन आहेत ज्याच्यात दिसतं तर आपल्याच पे शरीरातले पेशी आणि खूप सोप्या रीतीने एक सुईद्वारा आपण काढतो आणि पाठीच्या पाणीमध्ये एक सुईद्वारा इंजेक्ट करतो आपण बघितलं आणि ह्याद्वारे आपण विविध आजारांवरती मात करू शकतो ज्याच्यामध्ये पॅरालिसिस स्ट्रोक आहे हेड इंजुरी म्हणजे में मेंदूच्या दुखापती स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजे मज्जारज्जूच्या दुखापती आणि त्यामुळे येणारी विकलांगता किंवा जो लुळेपणा आहे ह्यावरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्यतिरिक्त बालकांचे मेंदूचे आजार ऑटिझम सेरेब्रल पाल्सी मंगोलचाईल्ड डाऊन सिंड्रोमसारखा प्रकार आहे किंवा मेंटल रिटायडेशन आहे गतिमंदता मतिमंदता आहे आणि याच अनुषंगाने मस्क्युलर डिस्ट्रॉफी स्नायू दुर्बलतेवरती सुद्धा आपल्याला आता मात करता येणं शक्य आहे मॅडम आता आपण काही उदाहरण बघूया अनुषंगाने कशा रीतीने पॅरालिसिस रुग्णांमध्ये कारण हा एक मोठा स्पेक्ट्रम आहे खूप रुग्ण आपल्याला दिसतात पॅरालिसिस स्ट्रोकचे आणि आता तरुण वयात पॅरालिसिस व्हायला लागलेलं आहे अर्धंगवायू व्हायला लागलेला आहे तर अशा रुग्णांसाठी मला वाटतं वरदान स्वरूपाचे उपचारात काय सांगता येईल हो अगदी आपण जास्त आता तरुण बघतोय ऍक्च्युअली पॅरालिसिस आणि स्ट्रोक असे पेशंट बरेच आमच्याकडे येतात जे खूप एक वीस पंचवीस तीस वर्षाचे असतात हा जो आहे पेशंट आहे स्पायनल कॉर्ड इंजुरीचा म्हणजे कमरेखालती हा पॅरालाइज झालेला आहे आणि ज्या आपण बघतोय की तो आधी व्यव बसू शकत नव्हता व्यवस्थित तर स्टेमसेल थेरपीनंतर आपण बरीच त्याला थेरपी दिली आपण हळूहळू त्याची धड इम्प्रूव्ह झाली आणि मग सपोर्टनी उभे राहायला लागलं आणि हळूहळू त्याला चालायला जमलं विथ सपोर्ट स्पाइन कॉड इंजरीमध्ये पूर्णतः असं वाटतं की आपलं जीवन संपलेलं आहे पण स्टेमसेल थेरपीनंतर जे मानेखालती पॅरालाईज्ड किंवा कमरेखालती पॅरेलाईज व्यक्ती आहे त्यांना रिट्रेन करता येतं हळूहळू संवेदना किंवा पण येतात पण मेनली आहे मोटर पावर म्हणजे आपल्या पायावर उभे राहून HURRY UP TO experiences. परत उभे राहून आपलं काम परत करायचं आहे थोडा रस्ता वेगळा होऊन जातो लांब होऊन जातो पण आपण आपल्या ध्येयाकडे लक्षाकडे आपण पोचू शकतो असे अनेको पेशंट आहेत ज्यांना आम्ही हळूहळू बघतोय की यंग खूप यंग पेशंट आहे जे ॲक्सिडेंटमध्ये ज्यांची मज्जारुजी डॅमेज होते त्यांच्यामध्ये बरेच आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतात यसं आपण हे बघितलं उदाहरण स्पायनल कॉर्ड इंजुरीचं की कशा रीतीने मज्जारुजीवरती आघात झाल्यामुळे जो लिवळेपणा येतो पॅरालिसिस होतो त्यामध्ये आपल्याला कशा रीतीने एक वरदान सुरू उपचार आहेत ज्याद्वारे पुन्हा एकदा आयुष्याची गुणवत्ता वाढून हे सर्वच माणसं स्वावलंबी होऊ शकतात मला वाटतं एक सामाजिक दृष्टिकोन असणारा असा हा उपचार पद्धती आहे ज्याद्वारे आपण केवळ त्या कुटुंबाचीच नव्हे तर एक समाजावरचा असणारा सुद्धा ताण कमी करत आहोत आणि त्यामुळेच आजचा कार्यक्रमही महत्त्वाचा आहे ह्या कार्यक्रमाद्वारे आपल्याला जर का आजूबाजूला अशा स्वरूपातले रुग्ण दिसले तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा आता आपल्याला स्टेमसेलच्या बरोबरीने भौतिक उपचार उपलब्ध झालेले आहेत नियोजन संस्थेमध्ये आणि या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त फोन करायचा आहे पुढील नंबरवरती विशेष सवलतही ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील एक महिन्यासाठी तर त्याचाही लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात मॅडम ह्या अनुषंगाने अर्थातच हेड इंजुरीसारखा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचदा विकलांगता येतेच पण बौद्धिक क्षमतासुद्धा कधीकधी ह्या रुग्णांची खूप कमी होते आणि त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारची कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात हेड इंजुरीमध्ये आपण एक हेड इंजुरीचं उदाहरण बघूया आणि सांगा मला त्याविषयी हो हेड इंजुरी म्हणजे ऍक्सिडेंटमुळे किंवा काही दुसऱ्या कारणामुळे ब्रेन डॅमेज हा जो व्यक्ती आहे तो लिफ्ट कंपनीमध्ये काम करत होता आणि लिफ्टमधून पडून मेंदुलाईजा झाली तो कोमामध्ये होता बाहेर निघाल्यानंतर त्याला त्याची एक बाजू जी आहे हे विकलांग होती आणि त्या त्याची समज पण जजमेंट कमी होतं त्याच्या बोल तो बोलण्यामध्ये अडखळा अडखडायचा स्टेमसेल थेरपीनंतर हळूहळू त्याच्यामध्ये बरेच इम्प्रुवमेंट झाले की तो परत कामाला जाऊ शकला त्याच्या हातापायाची ताकद परत आली त्याच्या बोलण्यामध्ये इम्प्रुवमेंट झाली तो स्वतः एकटा राहू शकला तो एकटा ट्रॅव्हल करू शकला तो ऑटोने रोज एकटा आपल्या ऑफिसला जायचा तर स्टेमसेल थेरपी नंतर या पेशंटमध्ये बरेच इम्प्रूव्हमेंट झाली असे अनेक पेशंट आहेत ज्यांना हेड इंजुरी नंतर मेंदूला जे डॅमेज होतो ऍक्सिडेंट मुळे किंवा खाली पडल्यामुळे डोक्याला मार लागल्यामुळे जे डॅमेज होतं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसते आपण हे बघितलं हेड इंजुरीचं उदाहरण की कशा रीतीने मेंदूला असणाऱ्या दुखापतींमध्ये सुद्धा ह्याद्वारे आपण मात करू शकतो अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार आहेत स्टेमसेल जे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत खास करून न्यूरोजन ब्रेन अँड फाईन इन्स्टिट्यूटमध्ये संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या ते आपले फोन जरूर करा ह्याशी प्रश्नही विचारू शकता आणि एक महिना जी सवलत आहे उपचारांमध्ये त्याचा लाभही घेऊ शकता मॅडम ह्या अनुषंगाने पॅरालिसिस विषयी बोलूया आपण मग आपण थोडं डिस्कशन केलं होतं पॅरालिसिस कारण एक फार आ, मोठी समस्या आणि पूर्वी जो उतार वयात आजार आपल्याला दिसायचा तो आता तरुण वयात येत चाललेला आहे आणि ह्या रुग्णाला आपल्याला परावलंबी जीवन जर का जगत असेल तर ते खरोखर कष्टप्रद असतं त्यांच्यासाठी तर ह्यांना स्वावलंबी करता आलं तर मला वाटतं एक मोठं काम ह्यांच्यासाठी होऊ शकतं काय सांगता येईल स्ट्रोक आता आपल्याला तरुण वयामध्ये दिसतं आ, हे एक आपण उदाहरण बघू तर असे अनेक उदाहरणं आहेत जिथे जसं कोणत्या भागेला ब्रेनच्या जे डॅमेज झालं त्याच्यावरून आपल्याला लक्षणं दिसतात आणि स्टेम सेल त्या भागेला पुन्हा काम करायला मदत करतं पुनर्निर्माण तर डॅमेज जेव्हा होतो मेंदूला तर एक भाग कदाचित पूर्णही डॅमेज असेल किंवा डेड असेल पण त्याच्या अवतीभोवती जे काही डॅमेज असेल त्याला इम्प्रूव्ह करतो पण एक उदाहरण बघू पॅरालिसिस स्ट्रोकचं एक व्हिडिओ बघू आठ नंबरचा व्हिडिओ बघूया अनुषंगाने त्यामध्ये आपल्याला पॅरालिसिस स्ट्रोकचे आपल्याला या ठिकाणी रुग्ण दिसणार आहे मॅडम काय सांगते हे पेशंट आपण बघू शकता स्टेमसेल ट्रीटमेंट नंतर त्याच्यामध्ये उठण्या बसण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आधी त्याला उठायला मदत लागायची किंवा खूप हळू उठायचा बाकी त्याची ओव्हरऑल ज्याचे त्याची जी स्टेबिलिटी आहे त्याचे धडची कंट्रोल आहे ते इम्प्रूव्ह झालं अनेको पेशंट असतात जे एक साईड पॅरालाइज असतात किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असतं किंवा कधी समज बुद्धिमत्ता पण कमी होते काही असतात जे पूर्णतः मानेखाली पॅरालाईज असतात तर स्टेमसेल ट्रीटमेंटनंतर आपण याच्यामध्ये फरक बघतो जे सिव्हिअर ब्रेन डॅमेज आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला हळूहळू इम्प्रुव्हमेंट दिसते स्टेमसेल ट्रीटमेंट नंतर व्यायाम थेरपी खूप महत्त्वाची आहे कारण ते केलं नाही तर काहीही आपल्याला फायदा होणार नाही तर हे इंटिग्रेटेड आहे हॉलिस्टिक अप्रोच किंवा आपल्याला सर्वांगीण विकास हवाय तर आपल्याला त्या हिशोबाने आपलं काम पण करावं लागेल मेहनत पण करावी लागेल पुढचं उदाहरण आपण पटकन बघूया सेरेबरल अटॅक जे म्हणजे लहान मेंदू जेव्हा कमकवत होतो तो तेव्हा तोल जाण्यासारखं आपल्याला oh, एक उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर काय हे खूप चांगलं उदाहरण आहे एक खूप यंग पेशंट आहे पंधरा सोळा सतरा वर्षाची होती आमच्याकडे आली तेव्हा म्हणजे छोटं मेंदू कमजोर होत होता आणि सोबत तिला रेटाण्याचं पण प्रॉब्लेम होतं तिला दिसायचं नाही व्यवस्थित तर स्टेमसेल ट्रीटमेंट नंतर तिचं तिचं तोल सावरलं ती आता तिची ती स्पष्टपणे बोलू शकते तिच्यामध्ये बरेच इम्प्रूव्हमेंट झाले ती अगदी आता नॉर्मल मुलासारखी आता ती जगू शकते जीवनात अपेक्षा नव्हती ती जी दृष्टी येईल ते पण आम्हाला दिसलं तर स्टेमसेल ट्रीटमेंट नंतर या मुलीमध्ये जे इतके वर्षापासून आई वडील प्रयत्न करत होते ते आपल्याला इम्प्रुव्हमेंट दिसते रुग्णांसाठी आणि एक वरदान स्वरूपाचे सुरक्षित आरोग्यदायी उपचार आहेत जे आपल्याला आता उपलब्ध आहेत फक्त त्यासाठी आपण फोन करा पुढील नंबरवर मॅडम जाता आता प्रेक्षकांना आपण काय सांगाल की निराश होऊ नका न्युरोलॉजिकल डिसऑर्डर मेंदूच्या आजारांसाठी आता आपल्याकडे ट्रीटमेंट आहे ॉलिस्टिक अप्रोच सगळं सोबत करावं लागेल स्टेम सेल व्यायाम रिहॅबिलिटेशन आता न्युरोजनमध्ये मध्ये नवीन हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी आणि ओझोन थेरपी पण आहे हे सगळं मिळून आपण जीवनमध्ये अशा पेशंटमध्ये बरीच सुधारणा आणू शकतो येस yes, मला वाटतं मुलाचा सल्ला दिला डॉक्टर नंदिनी मॅडमनी आणि आपणही जरूर लक्षात ठेवा कोणतेही मेंदूशी निगडीत समस्या असो बालकांच्या मेंदूशी निगडीत समस्या असो ज्याच्यामध्ये ऑटिझम सेरेब्रल पाल्सी मस्क्युलर डिस्ट्रॉफी डाऊन सिंड्रोम मंगोल चाइल्ड मेंटल रिटार्डेशन आहे किंवा त्याच्या पुढे जाऊन पॅरालायसिस स्ट्रोकसारखा आपल्याला दिसणारा प्रकार आहे अर्धांग वैजूला म्हटलं जातं किंवा त्याच अनुषंगाने मेंदूच्या मज्जारुजीच्या दुखापती हेड इंजुरी स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे सेरेब्रल अटॅक ज्यासारखा प्रकार असो किंवा कोणतीही मेंदूशी निगडीत समस्या असो आपण निराश होऊ नका आपल्याला या ठिकाणी स्टेमसेलच्या रूपन एक आशेचा किरण आहे आणि ह्याच्या बरोबरीने सर्व भौतिक उपचार ज्याच्यामध्ये स्पीच थेरपी फिजिओ थेरपी आहे ऑक्युपेशनल थेरपी सेन्सरी इंटिग्रेशन आहे अक्वेटिक थेरपी किंवा हायपरबॅरिक ऑक्सिजन किंवा ओझोन थेरपी सर्व प्रकार आपल्याला नियोजन संस्थेमध्ये आता उपलब्ध आहेत पुढील एक महिना विशेष सवलत ठेवण्यात आलेली तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघतात मॅडम आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत आणि अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद मराठ्यांची तळपती म्हणजे